संघटना स्थापन करायचा हा विचार या एक 5-10 वर्षात माझ्या डोळ्यासमोर होता, पण मी अनेक संघटनेच्या लोकांच्यावर काम करतो, त्यांना दुखवून आपण वेगळी संघटना स्थापन करणं हे माझ्या स्वतःच्या मनाला पटत नव्हतं. पण एकंदरीत लक्षात आलं की ह्या सर्व संघटनांना आपण जर एकत्र करू शकलो आणि स्वराज्याच्या ब्रँडखाली आपण एक लढा उभा करू शकलो, आणि लढा म्हणजे कुठला की अन्यायाच्या विरोधात लढा, जे सरकार कुठले सरकार असेल आणि ते सरकार जर त्या तोडीने किंवा त्या पद्धतीने काम जर करत नसेल आणि शेतकऱ्यांच्यावर कामगारांच्यावर कष्टकऱ्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने हा लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य हे स्थापन झालेलं आहे. हे स्व आणि राज्य, स्व म्हणजे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, शेतकरी असेल, कामगार असेल, हे स्व आहे, आणि राज्य म्हणजे त्यांचं आहे. म्हणून ह्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर स्वराज्य खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी हे स्वराज्य संघटनेची स्थापना झालेली आहे. सरकारमध्ये सुद्धा जरी प्रश्न सुटत नसतील तर सरकारच्या विरोधात उभा राहण्यासाठी सुद्धा आम्ही कमी पडणार नाही. वादविवाद जे काय होतात हा त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण सामाजिक संदर्भात किंबहुना जे सगळे विषय लोकांशी कनेक्टेड असतात इथं जर ते कमी पडले आणि स्वराज्य संघटना सामान्य माणसाच्या बाजूने तळागाळातल्या जे गरीब लोक आहेत, तळागाळातले लोक आहेत, ह्यांच्याशी खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी ही संघटना आहे. जर चांगलं करत असेल तर ठीक आहे, आपण कौतुक करू, पण जर चुकीचं करत असतील, सामान्य माणसांच्यावर अन्याय होत असेल, तर स्वराज्य संघटना काही पाहणार नाही. स्वराज्य संघटना इतकंच पाहणार की हा लोकांच्यावर अन्याय होत आहे आणि तो अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. जसं आमरण उपोषण मी स्वतः केलं होतं, काय छत्रपतींच्या घराण्यात जन्म होऊन आमरण उपोषण करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. तो निर्णय बरोबर असून काही चुकीचा असेल, पण ते मी करून दाखवलं होतं, आणि म्हणून ह्याच्या पुढे सुद्धा असे अनेक टप्पे असतील जिथं आपल्याला सरकारनी जर व्यवस्थित रिटर्न केलं नाही किंवा व्यवस्थित त्यांनी प्रोग्रेस दाखवला नाही तिथं आम्ही जोमाने तिथं विरोधात उभारण्याची आमची ताकद असणार. की जे त्यांच्या गोष्टी चाललेत, कुठलं कोण ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारते, कोण या पूर्वीच्या नेत्यांच्या बद्दल आता स्टेटमेंट उलटे सुटे करायला लागलेले आहेत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही, पण ह्यातूनच ही स्वराज्य संघटना स्थापन झालेली आहे. की ही ताकद आम्हाला आता प्रस्थापित लोकांना द्यायची नाही आहे, जे ऑलरेडी घराणेशाही आहे किंवा अनेक वर्ष राजकारणात जे विस्थापित आहेत, जे लोक हे राजकारणात जाऊ शकत नाहीत, पैसे नसतील किंवा अनेक काही काही कारण असेल, ह्या विस्थापित लोकांना ताकद देण्याचं काम हे स्वराज्य संघटना करणार आहे. हेच हाच फरक राहणार आहे दुसऱ्या पक्षातल्या लोक जे ज्यापर्यंत काम करतात आणि स्वराज्य संघटना जे काम करते. ज्यापर्यंत शिवाजी महाराजांनी पूर्वी प्रस्थापित, ज्यावेळी जे प्रस्थापित जहागीरदार सरदार लोक असतील त्यांना ताकद दिली नाही, पण आपल्या मावळ्यांना ताकद दिली, त्या शेतकऱ्यांना दिली, त्या शिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या हातात तलवारी दिली, आणि तलवारी का, त्यावेळी तिची गरज होती म्हणून. आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा जे विस्थापित आहेत, जे सत्तेत जाऊ शकत नाहीत, आणि ह्या लोकांना आपण या विस्थापित लोकांच्या मागं उभा राहून ही ताकद देण्याच्यासाठी हे स्वराज्य संघटना काम करणार आहे. म्हणून हे कोण कुठे किती उड्या मारतात, तिकडे जातात आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी हे आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. एकनाथ शिंदे हे नेहमी मराठा समाजाच्या बाजूने नेहमी दिसतात आपल्याला, आणि त्यांनाही माहीत आहे की आपल्याला कशा पाहिजे आरक्षण आपण द्यायला पाहिजे, टिकणारं आरक्षण द्यायला पाहिजे. मी अनेकदा प्रश्न मी मांडलेले आहेत पार्लमेंटमध्ये, मी स्वतः बोललो कशा पद्धतीचं आरक्षण देता येईल, पण तेच विषय आता मी बोलणार नाही. आता वेळ आलेली डिलिव्हरी करायची, आणि म्हणून त्यांनी ती डिलिव्हरी करावी, कारण काय शेवटी मराठा समाज हा, मी म्हणत नाही आमच्यासारख्या लोकांना आरक्षण द्या, पण जो गरीब मराठा समाज आहे, जो वंचित आहे, त्यांना आपण ते आरक्षण देणं गरजेचं आहे.
कारण का तुम्ही जर पाहिलं असेल की 1902 ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, पहिलं आरक्षण देशात जे दिलं ते अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. 1960 ते 1967 पर्यंत इंटरमिडिएट कास्ट इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी म्हणून हे सेंटरमध्ये आपल्याला आरक्षण दिलं जात होतं. आणि मग आता का नाही आहे, तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत जे मी आमरण उपोषणाच्या अगोदर बोललो होतो. मग पहिल्यांदा तुमच्या हातात ते रिव्ह्यू पिटिशनचा विषय, हां तो रिव्ह्यू पिटिशन लावा लवकर. रिव्ह्यू पिटिशन काय निकाल होते ते बघा. तुम्हाला परत एकदा मराठा समाजाला सामाजिक मागास हे सिद्ध करावे लागेल. आज मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय, जे आरक्षण रद्द केलं की हा पुढारलेला वर्ग आहे म्हणून तुम्हाला आरक्षण देण्याचा काही संबंध येत नाही. आपण किती आरक्षण द्या म्हणत असलो तरी तुम्हाला पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल. सामाजिक मागास सिद्ध करायचं असेल तर इथंच 5-6 महिने आहेत कमीत कमी, ह्याची मुवमेंट तुम्ही सुरू करा. मला बोला चर्चेला, मी सांगतो. अल्टिमेटमचा विषय नाही आहे की आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी मराठा समाजाला आरक्षण हे रद्द केलेलं आहे, ही परत प्रोसेस आहे मी सांगायला लागलो आहे. आणि ही परत प्रोसेस करायची असेल तर पहिला स्टेप आहे की सामाजिक मागास हे समाजाला सिद्ध करावे लागेल. आणि ते काही इतकं सोपं नाही आहे, त्यासाठी त्यांनी मागासवर्गीय आयोग नेमून ही प्रोसेस सुरू करायला पाहिजे. कोण सगळी खेळत असतील बोलत असतील पण पहिला स्टेप हा आहे की आपल्या समाजाला ह्या मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला तुम्ही सामाजिक मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. आणि हे सिद्ध करायचं असेल तर रिव्ह्यू पिटिशनच्या मागं तुम्ही लागायला पाहिजे जी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकली आहे पण त्याचं काय पुढं, आता वर्ष झालं त्याच्या त्या रिव्ह्यू पिटिशनचा निकाल नाही. रिव्ह्यू पिटिशनचा निकाल लागत नाही तो पण मला असं वाटतं की तुम्हाला सामाजिक मागासवर सिद्ध करता येणार नाही. असे हे सगळे किचकट विषय म्हणून अल्टिमेटम देण्यात काही अर्थ नाही. या सरकारला जर ह्या गरीब मराठ्यांच्या बद्दल काय करायचं असेल तर ताबडतोब त्यांनी मीटिंग बोलवावी. जे मूलभूत प्रश्न आम्ही मागितलेत 5 ते 6 मूलभूत प्रश्न आहेत, ते सारथीच्या बद्दल असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, त्या लोकांचे नियुक्ती असतील, त्याच्यावर सुद्धा काही अजून काही निकाल नाही. म्हणजे आमरण उपोषण करताना स्वतः एकनाथ शिंदे तिथे आले होते, मुख्यमंत्री त्यावेळी नव्हते पण आता मुख्यमंत्री आहेत ते, त्यावेळेला त्यांनीच ते माझं आमरण उपोषण सोडलं. एका छत्रपतीच्या घराण्यातली व्यक्ती आमरण उपोषण करते आणि तुम्ही सोडवायला येत आहे, तुम्ही ते सिरियस विषय घ्यायला पाहिजे. तुम्ही बोला, बघा ते तुमच्या सगळ्या अधिकारी वर्गाने बोला काय तुम्ही प्रॉमिस केलं होतं, सगळ्या सही मागण्या आम्ही पूर्ण करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी बोलले होते. त्यावेळी ते वेगळे खातमंत्री होते ते, पण मुख्यमंत्री महोदयांना सगळं माहीत आहे, त्यांनी बोलवले मीटिंग. देवेंद्र फडणवीसांना सगळं माहीत आहे, काय प्रश्न आहेत, ते हुशारच आहेत, त्यांना असं नाही की त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नाही, त्यांनी बोलवली मीटिंग. काय वेळ झाला होता, न्याय द्यायचा असेल तर पहिली मीटिंग बोलवय. ज्या लोकांना समजते या आरक्षणाच्या बाबतीत, ज्या लोकांना ह्या मूलभूत सुविधा त्या समजतात, त्यांनी बोल. मुख्यमंत्र्यांना जाब विचारायचा विषय नाही, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत, ह्या उपमुख्यमंत्र्यांना माहीत आहेत. मी सुद्धा त्यांना जाऊन परत एकदा जाऊन सांगणं हा मूर्खपण आहे, कशाला परत जाऊन तेच गोष्टी सांगायच्या, सगळं त्यांना माहीत आहे, सगळं ऑन रेकॉर्ड आहे. आमरण उपोषणच मी करतोय ही काही छोटी बाब आहे का, आणि तुम्ही सोडायला आले, त्यांना रिकॉल करायची गरज आहे, काय गरज नाही, त्यांनी बोलाव लवकर, नाहीतर नंतर आहे स्वराज्य संघटना. पण आज तर विषय तो नाही. बरं, पॉलिटिकल प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. शरद पवार असं म्हणतायत की शिवसेनेचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे, ते शिंदेनी घेऊ नये, त्यांनी इतर चिन्ह घ्यावं आणि म्हणजे पक्ष काढावा चिन्ह स्वतःच हे करावं, काय आता ते त्यांचे ते पवार साहेब ते काय बोललेत मला त्यात माहीत नाही. आम्हाला आमचं चिन्ह माहीत आहे, ते आहे स्वराज्य. आणि स्वराज्याचं एकच आमचं ब्रिज वाक्य आहे, शिवशाहूंचा विचार राष्ट्राचा विकास. आणि त्या हेतूने आम्ही चालणार आहे. पूर्ण सकारात्मक आमचा दृष्टिकोन असा, आमचं पॉझिटिव्ह मुवमेंट असणार आहे. कोण काय बोलते, कोणाची टिपाटिपणी आम्ही करायचं इंटरेस्ट नाही. नुसतंच या विस्थापित लोकांच्यावर जर काही अन्याय होत असेल, शेतकऱ्यांच्यावर कामगारांच्यावर कष्टकऱ्यांच्यावर जर अन्याय होत असेल, तिथं त्यांच्या मागे स्वराज्य ठामपणे उभा राहणार एवढाच आमचा प्रामुख्याने इंटरेस्ट आहे. कोणाची इच्छा नाही राजकीय होऊ नये. सगळ्यांना राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत हे मलाही माहीत आहे, म्हणूनच मी राज्यसभेची ते मला अपक्ष म्हणून द्या म्हणून म्हटलं होतं. हे काही लपवण्याची काही बाब नाही आहे, पण पक्ष स्थापन करत असताना अनेक त्याच्या बाबी आहेत जे आमच्याकडे नाही आहेत. पैसा लागतो, घोडागाडी लागते, आमच्याकडे नाही आहेत. आम्ही साधे माणसं आहोत, गरीबाचं नेतृत्व आहे. काल असा सुद्धा आमचा कार्यक्रम झाला की
आम्ही कोणाला एक रुपया सुद्धा दिला नव्हता, सगळे आपापले झाले. जर विस्थापित लोक आहेत जे सामान्य जनतेनं जर हे वाटत असेल की आपण काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळं करू शकतो तर ताकद आपण देऊ शकतो स्वराज्याच्या माध्यमातून, मग तो विचार निश्चित होईल. पण आज माझी इच्छा असेल तरी मी करू शकत नाही. पैसा कुठनं आणायचा पैसा? याचा अर्थ असं घ्यायचा की इतर लोक आता पैशाचा महापूर सगळा चालू आहे राजकारणात. नाही पैसे हे बघा, आज तुम्हाला हिथून कुठेतरी गुवाहाटीला न्यायचंय, हिथून तुम्हाला कोणाला कुठेतरी हिमाचल प्रदेशला इलेक्शन लागली, कारखान्याची इलेक्शन लागली किंवा आणि कुठली जिल्हा परिषदेची इलेक्शन लागली, हे ना हिथून हिमाचल प्रदेशला न्यायचं, ह्याला पैसाच लागतो ना. आमच्याकडे कुठे आहे? आमच्याकडे म्हणजे सगळे संघटनेचे लोक आणि सामान्य ही जनता, ही कुठनं आणणार? पण शिवाजी महाराज जर घडू शकत होते आपलं स्वराज्य सामान्य रयतला घेऊन, आपण प्रयत्न तर करू. मी म्हणत नाही की सगळं यशस्वी होऊ शकते. म्हणजे पैसा असला तर आपल्याला सगळं राजकारण करता येतं? नाही नाही, पैसा असल्यामुळं मला ती धाडस होईना, कारण का पैसे आले मला म्हटले तर द्या, मी कुठनं देणार? म्हणून आपल्याला या गरीब गरीब समाजाला जो सामान्य आहे ह्यांची जर ताकद मिळाली तर मग पैशाची गरजच भासत नाही ना. पैशाची गरज केव्हा भासती? जे उडाण टपूर लोक असतात ते. आम्हाला उडाण टपूर लोकच नको आहेत. आपल्याला जे खरे सामान्य माणसं, जे शिव भक्त आहेत, जे शाहू भक्त आहेत, जे ह्या सगळ्यांना कसं एकत्र आणता येईल आणि आपल्याला एक वेगळी दिशा कशी देता येईल महाराष्ट्राला, हे महाराष्ट्र हे जे शिवाजी महाराजांची कल्पना होती, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, जे श्री शाहू महाराजांनी प्रयत्न केला, जे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, हे स्वराज्य सुराज्य कसं करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न. पैसा असेल तर सत्तेत जाता येतं. पैसा असेल तर सत्तेत जाता येतं. पैसा असेल तर सत्तेत जाता येत नाही. आम्हाला बदलायचं आहे ना, ते आम्हाला बदलायचं आहे. पैसा काय हाच मोनोपोली होऊ शकत नाही. आम्हाला ते बदलायचं आहे. आम्हाला नाविन्यपूर्ण काही करून दाखवायचं आहे. हो, कारण मी भाषणासुद्धा म्हणतो मला पुढचं काय मला माहीत नाही, पण आपण ह्या विस्थापितांना ताकद देऊन आपण कसं पुढे जाता येईल या दृष्टिकोनातून हा माझा प्रयत्न असेल. मी असलो असतो तर कुठल्याही मंत्र्यांच्यावर जर आरोप असले तर अशा लोकांना का द्यावं? अनेक लोक मंत्री असे आहेत की जे चांगले काम करणारे सुद्धा आहेत ना. सगळे मंत्री होतो म्हणजे त्याची काहीतरी ताकद आहे ना, किंवा जो आमदार होतो त्याची सुद्धा काहीतरी ताकद असते. म्हणून चांगल्या माणसांना द्यावं ही माझी विनंती राहील. बरं, त्यांच्या तो अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय कसं भाष्य करणार? पण आता एक सामाजिक संघटन आहे, तुम्हाला आता बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला बोलावंच लागेल. कारण जे चुकत असेल त्यांच्याकडे तुम्हाला बोलावं. म्हटलं ना, अनेक ऑप्शन्स उघडे असतील तर ते ऑप्शन्स जर तो आरोपी म्हणून किंवा त्याच्यावर जर आरोपी म्हणण्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी डाग असेल तर असे का घ्यावे? तुम्ही बाकीचे चांगले सुसंस्कृत सुद्धा आमदार आहेत, त्यांना तुम्ही करा मंत्री. आमची इच्छा तीच असणार की कशाला. काल दिवसभर मी बघत होतो मंत्रिमंडळांचं एक बघत होतो, म्हणजे वेळच नव्हतं, पण जे माझ्याकडे फ्लॅश होते मोबाईलवर की मंत्रिमंडळ जे स्थापन काल झालं त्याचं कौतुक होण्यापेक्षा एक वेगळाच अँगल होता की ह्याला कशाला, ह्या दोघांना कशाला दिलं मंत्रीपद. म्हणजे मीडियानी तर लाईन ती काल घेतली होती, ते का घेतली होती ते जिने दिलं त्यांना त्यांनी विचार करा. स्वराज्य संघटनाची घोषणा एक 2 महिन्याच्या अगोदर झाली होती आणि 2 महिन्यापासून महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता असल्यामुळं त्याची ओपनिंग किंवा त्या आपल्या स्वराज्य लोगोची ओपनिंग झाली नव्हती. ती काल आम्ही तुळजापूरला क्रांतिदिनानिमित्त हे स्वराज्य संघटनेची ओपनिंग झाली. तो दिवससुद्धा निवडला ह्याच्यासाठी, कारण तो क्रांतिदिन होता, अन्यायाच्या विरोधात लढा असणारा तो दिवस होता आणि म्हणून स्वराज्य संघटना ह्याच्यासाठी स्थापन झालेली आहे की जे विस्थापित लोकांच्यावर किंवा कष्टकरी शेतकरी कामगारांच्यावर जे वंचित आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो ह्यांच्या बाजूने किंवा ह्यांच्या जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी ही संघटना काल त्याचं लॉन्च झालेलं आहे. मला माहीत आहे की ही संघटना पुढे प्रस्थापित आणि मोठ्या पद्धतीने करायची असली त्या सोप्या गोष्टी ह्या नाही आहेत, पण अनेक लोकांची इच्छा ही होती, अनेक 10-15 वर्षापासून अनेक लोकांची इच्छा ही होती की आपली एक वेगळी संघटना इथे पाहिजे आहे जे सामाजिक प्रश्न आपण सोडू शकतो. पण अनेक संघटनाशी बी संलग्न आहे, अनेक लोक माझ्याशी जोडून आहेत, त्या लोकांना दुखून मला एक नवीन संघटना काही काढायची नव्हती. पण सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की एक तर आम्ही
तुमच्यात विलीन होऊ किंबहुना आम्ही तुमच्याशी संलग्न राहू, पण स्वराज्य या ब्रँडखाली, स्वराज्याच्या ह्या नावासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी आम्हाला एकत्र तुमच्याबरोबर यायचं आहे. आणि म्हणून तो निर्णय मी घेतला. आणि मलाही असं वाटते की कोणीतरी सामाजिक प्रश्न जोरात जोमाने उचलायला पाहिजे. जे प्रस्थापित लोक आहेत, मला काय प्रस्थापितांच्यावर विरोध नाही आहे, पण ह्या विस्थापित जे लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, जे कष्टकरी आहेत, जे कामगार आहेत, जे शेतकरी आहेत, ह्यांचा आवाज उठवण्यासाठी कोणतरी पाहिजे. जे पूर्वी शिवाजी महाराजांनी केलं होतं, शाहू महाराजांनी केलं होतं, आणि मला असं वाटलं की आपण त्या घरात आपला जन्म झाला आहे आणि आपली जबाबदारी होती आहे. आणि म्हणून तो लढा उभा करण्यासाठी ही स्वराज्य संघटना स्थापन झालेली आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून निश्चित हे आहे की जे कोण सरकारमध्ये असतील, किंबहुना आणि अनेक सामाजिक विषय असतील, जे समाजाच्या विरोधात काम करत असतील, त्या ठिकाणी स्वराज्य संघटना तिथं जाणार. स्वराज्य संघटना अन्यायाच्या विरोधात लढा उभा करणार. त्या प्रसंगी कोण तिथं असेल हेही पाहणार नाही, पण सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असेल.